जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील बजरंगपुरा भागात बांधण्यात आलेल्या गटारी अक्षरशः तुडुंब भरून वाहत असून नगर परिषद प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्याचं काम करत असल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे। सद्यस्थितीत बजरंगपुरा भागातील गटारी या तुडुंब भरून वाहत असून त्यामुळे रोगराईचे प्रमाण वाढून येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून गटारीचे पाणी या भागातील मंदिरात देखील शिरत असल्याने भाविकांच्या श्रद्धेला ठेच पोहोचत असल्याचा देखील आरोप या भागातील रहिवाशांनी केला आहे। मित्रांनो, आज आम्ही हे जे मंदिर साफ केलेलं आहे, हे मंदिर आहे जामनेर बजरंगपुरा भागातलं। गेल्या अनेक दिवसांपासून या बजरंगपुरा भागातील रस्त्यांचे कामं मोठ्या प्रमाणावर सुरू आहे। या बजरंगपुरा भागातील रस्त्याचे कामं करणारे जे कुणी आहे यांनी लाखो कोटी रुपयाचा मलिदान इथं खाण्याचं काम या बजरंगपुरा भागात केलेलं आहे। या बजरंगपुरा भागामध्ये गडारी वगैरे अक्षरशः इतक्या तुंबलेले आहे की लाखो कोटी रुपये कोणाच्या घशामध्ये गेले हे समजायला मार्ग नाही आहे। ये आपलं बजरंगपुरा भागातलं अत्यंत पवित्र असं आमचं श्रद्धास्थान असलेलं हिंदुत्वाचं मंदिर आज अक्षरशः पूर्ण गडारीच्या पाण्यामध्ये गेलेलं आहे। या गडारीच्या पाण्यामध्ये हे मंदिर गेलेलं असल्यामुळे या वार्डाचे नगरसेवक, नगरपालिका कर्मचारी कुणीही या काही लक्ष द्यायला तयार नाही आहे। हिंदुत्व फक्त श्रीराम म्हणायचं, बाकी इतर गोष्टींकडे थोडंही लक्ष द्यायचं नाही असं काम या भागामध्ये अनेक जणांकडून सुरू आहे। हे मंदिर अक्षरशः गडारीच्या पाण्याखाली गेलेलं असल्यामुळे आम्ही अनेक तक्रारी करून सुद्धा या मंदिराची व्यवस्था केली जात नाही। गडारी पूर्ण या भागामध्ये तुंबलेले हे कर्मचारी नगरसेवक हे फक्त एसीमध्ये बसणं आरामात आहे आणि मात्र हिंदुत्वाचे मंदिर यांनी गडारामध्ये घातलेले आहे यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करून तात्काळ इथं काहीतरी कारवाई करावी अशी आमची नम्र विनंती आहे। बजरंगपुरा भागात संपूर्ण जामनेर शहराचं श्रद्धास्थान असलेलं मर्याईचे मंदिर तिथं आज गटारीचं पाणी सकाळपासून तुंबलेलं असताना गल्लीमध्ये कोणत्याही प्रकारचं कोणताही नगरसेवक किंवा नगरपालिकेतील प्रशासनातील कोणताही अधिकारी याकडे लक्ष देत नाही आहे। गेल्या 15 दिवसात, 2 महिनाभरातून
हा प्रकार सुरूच असतो, परंतु कोणत्याही 5 वर्षांमध्ये कोणत्याही नगरसेवकाने किंवा अधिकाऱ्याने यामध्ये कायम सुरभीचा मार्ग काढलेला नाही आहे. मंदिरच तुंबलं आहे, मंदिरच तुंबलं आहे, त्याच्यामुळे आपण हिंदुत्व हिंदुत्वाचा प्रचार करणारे आता कुठेतरी गाढ झोपेत आहे असं दिसतं आहे. जय श्रीराम म्हणून सर्व तरुणांना वेढत काढणारे, सर्व तरुणांना एक धर्मासाठी ढाल बनवून पुढे करणारे आज कुठं जाऊन जपले याचा सर्व नागरिकांना प्रश्न पडला आहे. त्याच पद्धतीनं या गल्लीमध्ये ज्या प्रकारे आपण मतदान घालतो त्याच प्रकारे नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे आणि या गटारीमुळे संसर्गजन्य रोग होण्याचा धोका संभवतो. त्यामुळे आमची प्रशासनाला विनंती आहे, लवकरात लवकर जे काही यावर कारवाई करता येईल ते सदर नगरसेवकावर असो किंवा प्रशासनातील अधिकाऱ्यावर असो कारवाई करून आम्हाला आमच्या बजरंगपुरा भागातील रहिवाशांना न्याय मिळावा ही नम्र विनंती. 5 वर्षापासून आपण पाहतो आहे की आपण जे नगरसेवक आपल्या वार्डातून निवडून दिलेले आहेत त्या नगरसेवकांनी कुठल्याही प्रतीने काम केलेलं नाही. त्यांना वारंवार आम्ही सांगितलं की या गटरीचं पाणी जे आहे ते रोडावर येतं आणि या गल्लीतील मुलांच्या आरोग्याला मोठा धोका आहे. तरीही सुद्धा नगरपालिका प्रशासन या गोष्टीकडे कुठल्याही प्रतीचं लक्ष देत नाही. आता मागे आम्ही संडाशीचं प्रकरण दिलं होतं, त्याच्यानंतर आम्ही या गटरीचं वारंवार त्यांना अर्ज दिले, वारंवार सांगितलं की तुम्ही या गटरीचं काहीतरी व्यवस्था करा. कमीत कमी एअरपोर्ट जेव्हा ज्यावेळेला तयार केले त्यावेळेला नालीचे त्यांनी कामच केलेले नाहीत. म्हणजे पहिली गोष्ट ते त्यांनी नाल्या बांधल्या पाहिजे होत्या, त्याच्यानंतरच रोडाचे कामं केले पाहिजे होते. पण त्यांनी असं न करता फक्त डायरेक्ट वरच्यावर नुसतं नाल्याच्या जुन्याच्या जुन्या जशा पहिल्या होत्या बांधलेल्या म्हणजे त्या नाल्यांवरच त्यांनी रस्त्याचे कामं केले. त्याच्यामुळं जे नाले आहेत वरनं येणारं जे पाणी आहे पूर्ण बजरंगपूर भागातलं वरनं आणि इकडच्या साईडनं म्हणजे दोघं साईडनं जे येतं आणि हा जो चौक आहे या चौकामध्ये ते पाणी जे होतं ते ब्लॉक होतं. ब्लॉक झाल्यानंतर ते पाणी सर्व ओव्हरफ्लो होतं आणि ओव्हरफ्लो झाल्यानंतर ते पूर्ण रस्त्याने वाहत असतं. रस्त्याने वाहत असताना जे लहान मुलं असतात त्या लहान मुलं त्या पाण्यातून जात असतात आणि तेच पाय तेच हात त्यांच्या घरामध्ये जात असतात आणि त्यांच्या आरोग्याला आणि त्यांच्या फॅमिलीलासुद्धा धोका असतो. या गोष्टीचा नगरपालिकेला वारंवार सांगूनसुद्धा नगरपालिका प्रशासन याची कुठल्याही प्रतीने दखल घेत नाहीत. आणि या गोष्टीची नगरपालिकेला सांगूनसुद्धा वारंवार झालं तरीसुद्धा त्यांनी या गोष्टीकडे लक्ष द्यावं, यांना किती वेळेस सांगायचं आणि किती वेळेस काय करायचं हेच आम्हाला समजत नाही. त्याच्यामुळे आज ही गोष्ट आम्हाला करावी लागली की पत्रकार परिषद घ्यावी लागली आणि बाईट घेऊन सनी या गोष्टी सर्व जनतेसमोर आणाव्या लागल्या अशा प्रतीचं आम्हाला आज करावं लागलं. आम्हाला ही इच्छा नाही होती की या गोष्टी आम्ही पूर्ण संपूर्ण जामनेर शहरासमोर मांडाव्या, पण ही गोष्ट आज आम्हाला प्रशासनाने भरपूर म्हणजे आम्ही त्यांना सांगूनसुद्धा त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही त्याच्यामुळे हे पाऊल उचलावं लागलं. आणि अशा प्रतीचं ते म्हणजे आता ही साधारणतः तुम्ही 5-7, 15-20 दिवस झाले हे गटर अशीच्या अशा तुंबलेली आहे. जसं त्या म्हणजे नळाचं पाणी येतं, घरातील पाणी वाहत असतं, त्याच्यामुळे सर्व पाणी रोडावर जात असतं आणि हे नगरसेवकी पाहत असतात, येत असतात, सांगत असतात, फक्त आश्वासन देत असतात की हा करून घेऊ, 4-5 दिवस थांबा, 10 दिवस थांबा. पण त्यांचं 5 वर्ष वितून गेले पण तरी कुठल्याही प्रतीचं त्यांचं काम करायची अजूनसुद्धा त्यांनी एक दखल घेतलेली नाही. पण आमची एवढीच विनंती आहे की नगरपालिकेने या गोष्टीकडे लक्ष द्यावं आणि याचं लवकरात लवकर काम करावं असं. आणि नगरसेवकांनी बी जे आता म्हणजे साधारणतः जे 5 वर्ष त्यांच्या हातात होतं आता नसूनसुद्धा त्यांनी सुद्धा काहीतरी दखल घ्यावी हा वाटतं. म्हटलं म्हणजे गिरीश भाऊ यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो, पण या बालेकिल्ल्यामध्ये जर असे कामं होत नसले तर संपूर्ण जामनेर शहरामध्ये काय होणार. ही आमची एक अशी विनंती आहे की प्रशासनाला की त्यांनी लवकरात लवकर या गोष्टीकडे दखल घ्यावी आणि लवकरात लवकर नाल्यांचे काम असतील नाल्यांचे कामं करावे आणि लवकरात लवकर जनतेला या गोष्टीपासून सुटका द्यावी. जय महाराष्ट्र. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.